रोज रोज तोच नाश्ता खाऊन खूप कंटाळा येतो. काहीतरी नवीन खास वाढत असेल तर ही रेसिपी आज तुमच्यासाठी. चला तर मग सुरुवात करूया. तर एका बाउलमध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे. आता त्या वाटीनेच मी पाऊण वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्याच वाटीने इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. तर साधारणतः इथे एक वाटी रवा, पाऊण वाटी थोडंसं तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी दही टाकून हे आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे. तर हे छान मिक्स झाले की आता आपण एक वाटी पाणी टाकून घेणार आहोत. तरी ते आपल्याला हे पातळ करायचं नाही, थोडंसं मध्यमच ठेवायचं म्हणजे घट्टसर ठेवायचं आहे. आता तुम्ही पाहा इथे मी हे मिक्स केलेले आहे. आता हे आपल्याला 10 मिनिटासाठी असंच भिजत ठेवणार आहोत, जेणेकरून हा रवा छान व्यवस्थित भिजला जातो. एका प्लेटीमध्ये मी ते बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, थोडीशी मटर आणि थोडीशी कोथिंबीर, यामध्ये तुम्ही गाजर, तुम्हाला जे जे व्हिजिटेबल्स आवडतात ते यामध्ये ॲड करू शकता. माझ्याकडे एवढं होतं ते मी तितकं करून यामध्ये ॲड केलेलं आहे. आता यामध्ये सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. यात मला थोडंसं हे घट्ट वाटतंय त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकत आहे आणि जवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तरी याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, याची मी थोडीशी घट्टसरच ठेवलेली आहे. आता तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम करून घ्यायचं आहे. आता तेल गरम झाल्यानं हे बॅटर यामध्ये टाकायचं आहे. याऐवजी तुम्ही याचे अपे पण बनवू शकता. पण आज आपण काहीतरी हटके स्टाईलने नवीन प्रकारचं बनवणार आहोत आणि यावर आता मी एक प्लेट झाकून कमी गॅसवर आपल्याला हे असंच छानपैकी शिजून घेणार आहोत. तर पहा किती मस्तपैकी टम हे फुगले गेलेले. आता पलटी करून घ्यायचं आहे ते मस्तपैकी आपला गरमागरम नाश्ता म्हणा किंवा सायंकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता, मुलांना देऊ शकता. मुलं पण खूप आवडीने खातील. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब.